छान अशी फुगली आहे पुरणपोळी, टरटरीत वरून आपण असं तूप सोडायचं आहे, कारण तूप पोळी खायची तर सवयच असते. नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आपले स्वागत. मैत्रिणींनो, संक्रांत असो की होळी असो की पाडवा असतो, आपल्याकडे गोडवा हा नेहमी असतो. त्याच गोडव्यासाठी मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी पुरणपोळी. पुरणपोळी म्हटलं की पुरणापासून सुरुवात करावी लागते. चला पाहूया आधी पुरण आणि मग त्याची पुरणाची पोळी. पुरणपोळ्यासाठी आपण ही एक वाटी डाळ घेतली आहे, ती 2 तास भिजत ठेवल्यामुळे फुगून जरा फुलली आहे. आणि त्याच्याच मापाप्रमाणे अर्धवाटी गूळ घेतला आहे. एक वाटी डाळ घेतली तर तुम्ही अर्धवाटी गूळ घ्यायचं आहे. 1 वाटी किंवा 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, 1/2 चमचा बडीशेप, सुंठ आणि वेलचीची पूड आहे, आणि हे जायफळ आहे, मीठ, तूप आहे, चिमूटभर हळद आणि तेल. पुरणपोळ्याची डाळ उकडायची पद्धत 2 पद्धती असतात. एक तर तुम्ही टोपातही उकडू शकता, त्याने जास्त कट येतो, म्हणजे डाळीचं जे पाणी ते जास्त येतं, आणि कुकरात आपण अंगाबरोबर पाणी ठेवणार म्हणून कमी पाण्याचा कट येतो तो. आपण ही आता कुकरात करूया, जेणेकरून आपली डाळ पटकन उकडून होईल. ही मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे भिजत घातल्यानंतर. आता मी ही कुकरात ठेवते आहे उकडायला. मी 1 वाटीला 1 ग्लास पाणी घालते आहे. थोडं आणखीन 1/2 ग्लास पाणी घालणार आहे, कारण जास्त पाणी ठेवलं तर ते कुकरातून बाहेर येण्याची शक्यता असते. आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल ओतणार आहे, जेणेकरून आपली डाळ ओतू जात नाही आणि डाळ आपली मऊ शिजायला मदत होते. मी 1/2 चमचा तेल टाकलं आहे. डाळ उकडायला मी गॅस ऑन करते. ह्याच्या मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे, जेणेकरून आपली डाळ छान उकडून येईल. आपली डाळ उकडते आहे तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1.5 वाटी घेतलं आहे. तुम्ही नुसत्या गव्हाच्या पीठाच्याही करू शकता. मी चाळून घेतलेलं आहे, त्यालाही 1 वाटी मैद्याचं पीठ. नुसत्या मैद्याच्याही पुरणपोळ्या करतात. चिमूटभर हळद घेतो आहे आपण, त्याने पुरणपोळीला चांगला येल्लो रंग येतो, पिवळा असा. पुरणामध्येही घालतात, आपण नाही घातली आहे. डाळ शिजतेवेळी घालूया आपण, शिजून झाल्यावर. आणि चवीपुरता चिमूटभर मीठ की आपल्या पुरणपोळीचा जो गोडवा आहे तो मारला जातो, पण गोडव्याला थोडा मिठाचाही हे असावाच लागतो, जेणेकरून गोड वस्तू जरा छानच लागते. हे छान असं ढवळून घ्यायचं आहे आपण, मिक्स केलं आहे पिठामध्ये. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घालतो आहे. 2 चमचे मी टीस्पून तेल घातलं आहे. आणि हे पीठ आपण एकदम सैलसर मळून घ्यायचं आहे. ही कणिक आपण जास्त घट्ट नाही मळायची, जशी आपण रोज चपात्या किंवा पोळ्या करतो त्याला मळतो तशी, पुऱ्या वगैरे. ही जरा सैलसरच मळायची आहे, त्यासाठी आपण ह्याला जास्त पाण्याचा वापर करायचा आहे. मी पिठाच्या प्रमाणे 2.5 ते 3 ग्लास पाणी घेतलं आहे, जास्तीत जास्त 3 ग्लास. ते तुमच्या मळण्यावर आहे पीठ किती सैलसर मळणार आहात आणि किती घट्ट. असं बोटाच्या आणि मुठीच्या साह्याने आपण पिठाला असा जोर द्यायचा आहे, ज्याने पीठ मळलं की आपली पुरणपोळी मस्त फुगते. हे पीठ चिकट असतं, त्यामुळे आपण तेलाचाही वापर जास्त करायचा. कणिक मळून होईपर्यंत तिथे आपली डाळ शिजते आहे आणि शिट्याही होत आहेत. पुरणपोळ्याच्या पिठा मळतेवेळी आपण तेलाचा वापर जास्त करायचा. मी मगाशी 2 टीस्पून घातलं होतं, आता आणखीन 2-3 टीस्पून मी पिठाला लावून ठेवते आहे. पुन्हा आपण तेल लावतोय. पुरणपोळीच्या पिठाला तुम्ही तेल लावाल तेवढी पुरणपोळी छान फुगते. मळून मळून आपण हे छान असं पीठ घ्यायचं आहे, तेल लावून लावून मस्त असं प्लेन झालेलं आहे. आणि पुरणपोळीची कणिक जेवढी तिंबल तेवढ्या चांगल्या पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत होतात. सेन्सर माझी कणिक मळून झालेली आहे. आता नेहमीप्रमाणे आपण ही एका बाउलमध्ये काढून 2 तासासाठी बाजूला ठेवूया. 4 शिट्ट्यानंतर आपली डाळ उकळली आहे काय पाहूया. छान अशी उकळली आहे, पाण्याचा अंश थोडाच आला आहे. पाणी आपण अजिबात घालणार नाही, त्यासाठी मी ही पुरण वाटायची जी चाळण आहे आपली तीच घेतली आहे.
त्यात ही डाळ निथळून घेते आहे मी. मस्त अशी उकडून झालेली आहे डाळ. आणि मी पुरण शिजायला आपण गॅस ऑन केला आहे. तुम्ही टोपातही शिजवू शकता हे पुरण. मी कढई घेतली आहे. प्रथम आपण एक चमचा तूप टाकतो आहे पुरण शिजण्यासाठी. तुपाने आपलं पुरणाच्या पोळ्या फाटत नाहीत, पुरण बाहेर येत नाही पोळीतून, छान होतं. मेल्ट झालं आहे त्यावर मी आता ही आपली उकडून घेतलेली डाळ घालते. तुपामध्ये डाळ गेल्याबरोबर छान असा सुगंध सुटला. आम्ही पूर्वी पूर्ण टोपामध्येच करायचो पुरण. जेव्हा डाळ उकडायची, पाणी असं छान झाकण लावून टोपातलं गाळून घ्यायचं डाळीचं. त्याला जास्त कट यायचा. हे आपण आता कुकरमध्ये घेतलेलं आहे. हे आपलं कटाचं पाणी, मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यातलं हे 1 ग्लास तरी पाणी आलं आहे. डाळ आपली ढवळून झाली आहे. आता लागलीच आपण जे गूळ घेतलं आहे ते घालतो आहे. हा घरचा साधा गूळ आहे. मी 1 वाटीला 1/2 वाटी गूळ घेतलं आहे. पुरणपोळी म्हटल्यावर जरा गोड भरपूरच हवी असते, पण गूळ जास्त प्रमाणात झालं तरी त्याला पाणी सुटून आपल्याला पुरण आटवायला बराच वेळ लागतो. म्हणून जरा प्रमाणातच घ्यायचं आहे. गूळ हळूहळू मेल्ट व्हायला लागलं की त्याला पाणी सुटणार आहे. आज मंद ठेवूनच करते आहे. तसं नॉनस्टिकी कढई घेतली आहे, लागायचा प्रश्न नाही. तरीसुद्धा आपण हे मंद आज ठेवूनच करायचं आहे. हळद जास्त घालू नये, कडवटही लागते. माझ्या सासूच्या भाषेत आडूक लागता. गूळ टाकल्याने आपलं हे पुरण पातळ झालं आहे. पण घाबरायची गरज नाही. आता ही जी डाळ दिसते आहे ती शिजेपर्यंत आपल्याला हे पुरण शिजवायचं आहे. पण ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपली डाळ लागू नये खाली. चण्याची डाळ म्हटल्यावर ती खाली लागली जाते. हे जे पुरण आपण केलं आहे आणि ते घट्ट मारायला लागलं की आपण समजून जायचं की पुरण आपलं जवळजवळ होत आलं आहे. जवळजवळ एकदम तयारच होत आलेलं आहे. आता आपण हे असं त्याच्यामध्ये हा चमचा आहे जो असा उभा ठेवायचा, तो जर उभा राहिला थोडा वेळ तर समजायचं आपलं पुरण तयार आहे. नाही जर पडला तर आपण पुन्हा ते ढवळत बसायचं आहे. आता ह्याच्यामध्ये शेवटची प्रोसिजर म्हणजे आपण घालणार सुंठ, वेलची, बडीशेप आणि जायफळ. याची पूड मी वाटून घेतलेली आहे ती. आणि जायफळ टाकूनही पचायलाही छान असतं, सुंठही पचायला छान आणि वेलचीने सुगंध येतो. मी ह्याच्यात बडीशेप टाकली आहे तर बडीशेपचाही छान एक असा वेगळाच फ्लेवर येतो. पुरण हे आपण गरम गरम असतेवेळीच ह्या चाळणीमध्ये घ्यायचं आहे, ज्या चाळणीत आपण हे वाटणार आहोत. कुणाकुणाकडे पुरण यंत्रही असतं. तुम्ही पेला, तांब्या ह्याच्या साह्यानेही करू शकता, किंवा आपल्याकडे हे जे पावभाजीचं मॅशर आहे त्यानेही मॅश करू शकता. गरम असल्यामुळे हे पुरण आपलं पटकन होतं, खाली पडलं जातं. दाखवते मी तुम्हाला कसं खाली पडतं आहे. गरम असल्यामुळे हे पटकन आपलं वाटून झालेलं आहे. कसं बारीक झालेलं आहे ते पाहूया आपण. तुम्ही हे पुरण मिक्सरलाही वाटू शकता, पण मिक्सरला कसं कुठे कुठे डाळ राहिली जाते झाकणाला वगैरे, आणि जेणेकरून आपली पोळी फाटू शकते ती डाळ जर झाकणातली पडली तर. त्यामुळे शक्यतो तुम्ही अशी वाटायची चाळण घ्या किंवा पुरण यंत्र असतं तेही घ्या. आमच्याकडे पुरण यंत्रही आहे, पण आता ही चाळणाची पद्धत आल्यामुळे मी ही चाळणच, किंवा ह्याने पटकन होतं आणि आपल्याला भांड्याचाही त्रास वाचतो घासायचा. पुरणाला 3-3, 4-4 भांडी असतात. या 2 भांड्यातच आपलं काम होऊन जातं. आपलं पुरण छान असं वाटून झालं आहे. वाटता वाटता छान गार झालं आहे, म्हणून मी हाताने हे करते आहे. आता हा थोडासा असा कणेर उरलेला आहे डाळीचा. डाळ नाही आहे पण थोडासा. हा आपण कटाच्या आमटीत टाकायचा. त्याने कटाची आमटी छान लागते. कटाची आमटी म्हटल्यावर म्हणजे आपण जे आता डाळीचं पाणी ठेवलं आहे त्याच्यात हा टाकायचा. त्याने कटाची आमटी जरा गोड अशी छान लागते. आणि हे आपलं पुरण छान मऊसूत झालेलं आहे. ह्याचा बघा, मस्त असा हाताने दाबला की गोळा प्लेन असा होतो. आपण हे कणिक जे मळलं होतं ते छान असं मऊसूत झालं आहे पहा. आता हे आपण पुन्हा परातीत घेऊया. थोडासा तेलाचा हात परत घेऊया. काही लोक ह्या बाउलमध्ये पाणीसुद्धा घालून ठेवतात आणि पुन्हा हे पीठ मळतात. इतकं पातळ हे कणिक करायचं असतं. मुरलेलं आहे, छान असं मऊसूत झालेलं आहे. आणि पूर्वीच्या म्हणजे माझी आई वगैरे जेव्हा पुरणपोळ्या करायची तेव्हा पाट्या वरवंट्यावर हे पीठ आपल्या ताकदीच्या बाहेर अगदी असं मळून, म्हणतात ना होळीला जे पुरणपोळी करतात ती आई वर्षभर लक्षात राहिली पाहिजे अशी. आता काय,
पुरणपोळ्या करायची सोपी सोपी पद्धत झालेली आहे आणि ज्यांना पुरणपोळी खास आवडते तो कधीही करू शकतो. दीड दोन तास छान मुरत ठेवलं होतं हे पीठ. आता ह्याचा आपण एक बारीक गोळा घ्यायचा आहे. जेवढा आपला पेढा असतो मिठाईवाल्याचा तेवढासा हा छोटा गोळा घेतला आहे मी. आणि आपण हे पुरणाचं जे आहे त्याचा गोळा आपण पाहू शकता लाडूपेक्षा असा मोठा घ्यायचा आहे. एवढा गोळा ह्या पिठामध्ये भरायचा आहे. आपण मोदकाला जशी पारी करतो तशी ही पारी करायची आहे. त्याच्यात हा असा गोळा ठेवून पुरण असं बोटाच्या साह्याने आत करायचं आहे आणि मैदा असा वर करत जायचा आहे. पाहू शकता ह्याच्यात तुम्ही लागल्यास अजूनही पुरण भरू शकता. आणि जसं मोदकाचं तोंड आपण बंद करतो तसंच हे तोंड असं मिटून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणत असाल स्नेहा मॅडम नुसत्या मोदक करतायत, आमच्या परब किचनवर मोदकाच्याच रेसिपी जास्त पडतात. एक्स्ट्रा जो मैदा आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. हलक्या हाताने अशी गोल फिरवायची चारी बाजूला पुरण घालून आणि ही तांदळाच्या पिठीमध्ये लाटायची आपल्याला सुती कपड्यावर. पुरणपोळी आपली छान सरकते. हलक्या हाताने हे करायचं, जोर द्यायचा नाही. जसं आपण गाईच्या वेळेला कणिकीच्या पोळ्या करतो तेव्हा करतो तेव्हा चारी बाजूने लाटून घ्यायचे. मी एकदाच तांदळाचं पीठ लावलंय आणि हलक्या हाताने अशी आपण ही लाटण्याने अशी फिरवत जायची. तुम्हाला तशी जमत नसेल लाटण्याने तर तुम्ही पोलपाटाही असं फिरवू शकता. कपड्याच्या साह्याने लाटली घेऊन तर ते आपली पुरणपोळी फाटत नाही, पुरण बाहेर येत नाही. तरीसुद्धा जोर कमी द्यायचा आणि हलक्या हाताने चारी बाजूने सेम लाटून घ्यायची. एकीकडे जाड आणि एकीकडे पातळ अशी नको. आपलं पुरण पूर्ण पोळीभर पसरलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता पुरण दिसतंय म्हणजे किती पातळ पापुद्रा आलेला आहे. चारी बाजूने पुरण पसरलं आहे आणि पातळ पापुद्र आलेलं आहे. मागच्या बाजूलाही दाखवते पोळी फुटलेली नाही आहे. आता आपण पोळी शेकायला गॅस ऑन केला. आज थोडी जास्तच ठेवली आहे. आपला पॅन तापायला पाहिजे, कोणताही तवा वापरू शकता. पॅन तापला आहे त्याच्यावर आपण तूप सोडणार मग ही पोळी सोडणार आहोत. काही लोक सुक्याच भाजतात आणि नंतर तूप लावतात, काही लोक आधी तूप लावतात. चारी बाजूने छान असं तूप आपण लावून घेतो आहे. तूप सोडल्यामुळे पोळी अशी चिटकत नाही आणि फुटत नाही. पहा आज मी मंदच ठेवलेली आहे. प्रथम याला काविलता लावायचा नाही. आपण जे पुरणामध्ये गूळ घालतो त्या गुळाने ही पोळी थोडी जसं चुलीवर गेलं की गूळ जरा मेल्ट होतं आणि पोळी नरम पडते. म्हणून आपण हलक्या हाताने पोळीच परतायची आहे. पोळी परतल्यामुळे कशी फुगायला लागली आहे पाहू शकता तुम्ही. आज आपण मंद ठेवायची कारण फुगलेला भाग जो असतो असा ही कशी इथे जराशी खरपूस झाले तशी आपली खालूनही खरपूस होईल. आता तुम्ही काविंता वापरू शकता. ज्या साईडला तुमचं वाटत असेल पुरण बाहेर येते तिथे असा काविंता धरला की आपली पुरणपोळी फुगली जाते. चारी बाजूने छान खरपूस भाजून घेतली आहे मी आणि दोन्ही बाजूने मी तूप लावते. तुम्हाला आवडत असेल तर लावा किंवा तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. काही लोकांना तुपाचं आवडत नाही, शक्यतो मलाच आवडत नाही. मी जास्तीत जास्त तेलाच्याही पुरणपोळ्या खाते. तूप लावलेल्या मी घरातल्या सगळ्यांना देते कारण तूप पोळी खायची तर होळीला सवयच असते. अशी ही टमटमीत फुगलेली पुरणाची पोळी तुम्ही या होळीला संक्रांतीला किंवा पाडव्याला नक्की करून पहा. लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ही परम किचनमध्ये बनलेली पुरणाची पोळी.